सुरुवातीला आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये, तर मॉलमध्ये सगळं काही मिळतं, म्हणजे दिवाळीसाठी कॅन्डल्स किंवा जे काय आपल्याला किराणा सामान फराळासाठी लागणार आहे, तर ते घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आर्यू झोपलेला आहे आणि तोपर्यंत आम्ही जे काही आम्हाला घरामध्ये साहित्य लागणार आहे ते आम्ही घेणार आहोत. तर दिवाळीचं सामान भरताना कधीही अशी आपल्याला जेवढं साहित्य लागायचं तेवढी अशी एक लिस्ट करायची आणि त्यानुसार सामान घेत जायचं, त्यामुळे काही विसरत पण नाही आणि खूप गोंधळही होत नाही. तर इथे दिवाळी विशेष ऑफर होती, गुलाबजामुनचं बाय वन गेट वन फ्री होतं, तर 130 रुपयांना 3 हे पॅकेज मिळत होते. तर ही या मार्टची विशेष ऑफर होती, ते पण आम्ही घेतलं. तर आता आम्ही आर्यू उठला आहे आणि आता आम्हाला जे काही बाकीचं साहित्य लागणार आहे ते आम्ही घेतो आणि त्यानंतर आम्ही कपडे खरेदी करण्यासाठी जाणार आहोत. तर मॉलमध्ये कसं थोडीशी ऑफर डिस्काउंट असतं, तर डीमार्ट इतकं पण नसतं पण त्यापेक्षा थोडंसं कमी असतं, पण आपल्याला एकाच ठिकाणाहून सर्व साहित्य मिळू शकतं आणि तेही थोडंसं सवलतीमध्ये, त्यामुळे मग म्हटलं की आपण इथूनच घेऊया. तर आम्हाला जे काही थोडं अगदीच सर्व किराणा आम्ही नाही घेतला, कारण की आम्ही टू व्हीलरवरती आलो होतो आणि जाताना इतकं सगळं नेऊ शकत नाही. आणि बघा, इथे दिवाळीसाठी विशेष अशा कॅन्डल्स आहेत, खूप म्हणजे खूप व्हरायटी आहेत कॅन्डल्समध्ये, वेगवेगळे आपल्याला असं इलेक्ट्रिकसुद्धा मिळू शकतात. आणि इथे बघा, या शॅडोच्या आहेत, तर या वेगवेगळ्या आकारामध्ये आहेत. आपण दिवा लावला की याची जी शॅडो आहे ती जमिनीवरती पडते आणि दिसायला खूप सुंदर दिसतं. तर या आपल्याला 110 रुपयांना 1 डझन कॅन्डल्स आहेत. आणि इथे पण वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला मोठ्या छोट्या कशाही कॅन्डल्स यामध्ये मिळून जातील, खूप सुंदर आहेत. तिथली खरेदी झाली आणि आम्ही आलेलो आहोत साडी घेण्यासाठी. तर आम्ही साडीच्या दुकानामध्ये आलेलो आहोत आणि मला घ्यायची होती खण साडी. सध्या ट्रेंड चालू आहे आणि खूप छान पण दिसते आणि मला घ्यायची होती, त्यामुळे मी इथे बघत होते, तुम्हाला दाखवते अशा प्रकारे इथे खण साड्या त्यांनी दाखवलेल्या आहेत. तर ही जी पहिली साडी त्यांनी दाखवली होती, हा रंग पण मला खूप आवडला होता, पण ह्याचं थोडंसं कापड म्हणजे थोडंसं खराब झाल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे मी ही काही घेतली नव्हती. पण अजून त्यांनी खूप व्हरायटी मला दाखवल्या. तर सध्या तुम्हाला माहितीच आहे खण साडीचा ट्रेंड चालू आहे, त्यावरती ऑक्साईड ज्वेलरी वगैरे खूप छान दिसते. तर त्यानंतर मी दुसऱ्या पण साड्या बघितल्या, पण इथे जास्त असं मोबाईलवरती शूट करून देत नव्हते, त्यामुळे मी सगळं काही शूट करू शकले नाही. तर त्यांनी अजून 2-3 साड्या मला खणमध्ये दाखवल्या. तर मी यातली अजून मी दुसऱ्या पण पाहिल्या होत्या, ज्या की वर्कमध्ये किंवा ज्या नवीन पद्धतीच्या निघालेल्या आहेत त्या पण मला त्यांनी दाखवल्या होत्या. तर खूप मोठं असं स्पेशल हे साडीचं दुकान आहे, खूप व्हरायटी होत्या या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या. तर मी कोणतीही घेतली आहे ती तुम्हाला लक्ष्मीपूजन दिवशी मी घातल्यावर दाखवते. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये आलो आहोत अन्वीला ड्रेस घेण्यासाठी. तर ती फ्रॉक काही घालत नाही, त्यामुळे आम्ही तिला वेस्टर्नमध्ये ड्रेस बघत होतो. तर खूप छान असे दाखवले होते त्यांनी ड्रेस, आणि अशा प्रकारचे स्कर्ट आणि टॉप किंवा मग प्लाझो पॅन्ट वगैरे पण दाखवलेलं, किंवा जीन्स टॉप वगैरे अशामध्ये दाखवली होती. तर यातले मला 1-2 ड्रेस पसंत पडले होते, आता मी तिला घातल्यावर दाखवते म्हणजे कसे दिसतात किंवा कसे बसतात ते. तर हा ड्रेस थोडासा छान वाटला, थोडासा फॅन्सीमध्ये आहे आणि छान दिसतो. त्यानंतर हा आहे फॅन्सी टॉप आणि प्लाझो. हा पण ड्रेस तसा छान होता, थोडासा कॉस्टली होता, पण याचा टॉप थोडासा तिला खूप जास्त मोठा होत होता असं वाटतंय आता घातल्यावर, ती कळेलच. त्यानंतर अशा प्रकारचे पण ड्रेस त्यांनी दाखवले होते, पण हे खूप मोठे होत होते तिला.
त्यानंतर आमची कपड्याची खरेदी झाली. आम्ही साड्या दोन घेतल्या आणि त्यानंतर अनवीला ड्रेस घेतला आणि आम्ही येताना सायकल पण घेऊन आलो होतो. तर अनवीला तिच्या बड्डेला घ्यायची होती पण नाही घेतली, त्यामुळे आता घेतली होती सायकल तिला. तर आता तीच पूजा तिलाच पूजा करायला सांगितलेली आहे सायकलची. अशा प्रकारे आमची दिवाळीची खरेदी झालेली आहे. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब